जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपीची जळगाव मध्यवर्ती कारागृहात आरोपींमधील अंतर्गत वादातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाईचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात यांची 7 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळात अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह 5 जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता। पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते। या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव मध्यवर्ती कारागृहात होता। दरम्यान आरोपी मोहसिन असगर खान याचे दुसरे आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले। दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती। या अनुषंगाने रात्री सुमारे 1:30 सुमारास दुसऱ्या आरोपीने मोहसिन असगर खान याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले। असगर खानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले। या पार्श्वभूमीवर जिल्हापेठ पोलीस स्थानकात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। आज सकाळी 8:30 सुमारास जळगाव कारागृहाचे अधीक्षक यांचा आमच्या मोबाईल फोनवरती फोन आला होता आणि त्यावेळेस कारागृहामध्ये सेपरेट बॅरेकमध्ये राहणारे 2 आरोपी जे न्यायालयीन कस्टडीमधले आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद झाले, भांडणं झाले आणि त्यामध्ये एका बंद्याने म्हणजे कैद्याने दुसऱ्या कैद्यावरती चाकूने वार केला आणि त्यामध्ये तो जखमी झालेला आहे। जखमी अवस्थेत त्याला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। ताबडतोब पोलीस मदत पाठवा अशी त्यांनी सूचना केल्याने ताबडतोब आम्ही पोलीस पथकासह कारागृहात पोचलो होत्या आणि त्याबद्दल माहिती घेतली असता 2019 भुसावळ शहर या ठिकाणी 5 जणांचा मर्डर झाला होता। त्यातील एक त्या गुन्ह्यातले आरोपी हे नुकतेच 2023 जळगाव हे नाशिकवरून जळगाव कारागृहात आले होते आणि ते सर्वजण त्या सर्वांना सेपरेट बॅरेक क्रमांक 3 आणि 4 त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यातील एक आरोपी आहे त्याचं आणि त्याच्या भावाचं भांडण झालं होतं। त्या भांडणामध्ये शेखर मोगे यांनी हस्तक्षेप करून ते भांडण मिटवलं होतं, परंतु त्यातल्या एकाला ते पसंत पडलं नाही, त्यावरून त्या दोघांमध्ये कुरबूर चालू होती आणि ते भांडणं वाढत गेली, विकोपाला गेली आणि त्यातून मग आज सकाळी 8:30 सुमारास शेखर मोगे यांनी धारदार चाकूने मयत मोहसिन असगर खान याला तो झोपेत असताना 8:30 सुमारास गाड्यावर त्यांनी छातीवरती चाकूने वार करून त्याला जखमी केले आणि त्याच्यामध्ये तो उपचारादरम्यान तो मयत झालेला आहे आणि सदर प्रकरणी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेखर हिरालाल मोगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी न्यायालयीन कस्टडीत असल्यामुळे सध्या अजूनपर्यंत त्याला ताब्यात घेतलेलं नाही, परंतु उद्या भुसावळ कोर्टामध्ये न्यायालयाकडे रितसर अर्ज करून आरोपीची कस्टडी मागत आहोत आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील योग्य तो तपास करत आहोत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।